शहरात अनेक वेळा वन्यजीव आढळल्यास त्यास त्रास दिला जातो किंवा त्याला मारले जाते. या उलट नागरिकांनी भूततया दाखवत वन्यजीवांचे संरक्षण करावे असे आवाहन पुण्यातील सर्पमित्रांनी केले आहे. आपला भारत देश विविध वन्यजीवांनी समृद्ध असा देश आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आसपासच्या परिसरातील वन्यजीव शहरात आढळून आल्यास नागरिकांकडून भीतीपायी त्यांना मारले जाते, त्याचप्रमाणे त्यांना इजाही पोहोचवली जाते. पुणे शहर परिसरातही जंगलमय ठिकाणाहून अनेक वेळा वन्यजीवांचे दर्शन घडते. यात पक्षी, साप, नाग असे प्राणी पाहायला मिळतात. सापाबद्दल अनेक गैरसमजुतीमुळे अनेक वेळा त्यांना मारले जाते. अशावेळी प्राणीमित्रांची मदत घेतल्यास आपण या वन्यजीवांचे संरक्षण करू शकतो असे मत प्राणीमित्रांकडून व्यक्त करण्यात आले आहे. आपला भारत देश हा वन्यजीवांनी अतिशय समृद्ध आहे, मात्र आता सध्याच्या शहरीकरणामुळे आणि वाढत्या लोकसंख्येच्या मानानुसार वन्यजीव कुठेतरी धोक्यात येत आहेत. नागपंचमी दिनानिमित्त सर्वत्र नागाची पूजा करण्यात येते, मात्र हे साप नाग जेव्हा घराबाहेर कुठे दिसले तर त्यांना मारलं जातं. ही प्रथा चुकीची आहे आणि आपल्यासोबत काही सर्पमित्र आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. कशा प्रकारे या नागांचं, या सापांचं त्यांना वाचवलं जाऊ शकतं याबद्दल ते आपल्याला सांगतील. आपल्यासोबत वाईल्ड ॲनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीचे हे सर्पमित्र आहेत. काय सांगाल विकासजी, काय कशा प्रकारे तुम्ही सर्पमित्र म्हणून काम करता? सर्पमित्र म्हणून म्हणण्यापेक्षा आम्ही सर्वप्रथम आमच्या संस्थेकडून साप वाचवणे जास्त महत्त्वाचं असतं. ज्या ठिकाणी आम्ही जातो, आम्हाला बोलवलं जातं, त्या ठिकाणी आम्ही जातानाच या प्रोसेसमध्ये जातो की साप वाचला पाहिजे. महत्त्वाचं आमच्यासाठी ते, कारण आमच्या संस्थेकडनं आम्हाला हे शिकायला मिळलं की पहिलं साप वाचवणं महत्त्वाचं आहे, त्यानंतरने बाकीच्या प्रोसेस आमच्या संस्थेमार्फत केल्या जातात. जसं की साप रिलीज करणे वगैरे वन अधिकाऱ्यांच्या मार्फत संस्थेकडनं नोंद असते आमच्या, आणि या सेवेत आमचे सर्व जे काही कार्यकर्ते संस्थेचे ते अगदी तत्परतेने ही सेवा पार पाडतात. आपल्या इथे लोकांमध्ये अतिशय गैरसमज आहेत की सगळे साप विषारी असतात, त्याच्यामुळे ते साप दिसला की त्याला मारायला धावतात किंवा त्याला वाचवण्याचा विषयच सोडून देतात. तर अशावेळी तुम्ही लोकांना काय सांग? अशावेळी आमचा एकच सल्ला असतो की तुम्हाला माहिती असू वा नसू, त्या सापवर फक्त तुम्ही एक लक्ष ठेवणं गरजेचं असतं की तो साप कुठे जातोय काय, कारण की आम्ही ज्या ठिकाणाहून तिथं पोचतो तेव्हा थोडाफार टाईम तर लागतोच, त्यामुळे साप काय हे असं प्राणी असं की जो एका ठिकाणी थांबू शकत नाही, त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही साप कॅच करतो, त्यामुळे कॅच केल्यानंतर तेथील लोकांना आम्ही त्या सापाबद्दलची पूर्ण माहिती देतो की हा विषारी आहे किंवा बिनविषारी आहे, याच्यामुळे काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत, अशा प्रकारची त्यांना माहिती दिली जाते. आपल्यासोबत राज साळवी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सध्या वन्यजीव आपल्या शहरांमध्ये आले तर एक वेगळा अनुभव असतो, लोक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करतात, मात्र याच्यामुळे त्यांना त्रास होतो, तर कशा प्रकारे या वन्यजीवांचं शहरामध्ये स्थान आहे तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लोक जेव्हा एखादा वन्य प्राणी साप वगैरे बघतात तेव्हा ते खूप पॅनिक होतात, त्याचे काहीच त्याला टेन्शन घ्यायची त्यांना गरजच नसते, कारण तो जेवढा आपल्याला घाबरतो तेवढंच आपण त्याला घाबरत असतो, त्यामुळे तोही पळण्याच्या विचारात असतो, लोकही पळण्याच्या विचारात असतात. या सगळ्या घाबराघाबरीमध्ये कधीतरी कोणाला झालं तर एखादा चावतो किंवा तो बिळात निघून जातो, त्यापेक्षा शांतपणाने त्यांनी सगळ्यांनी लक्ष ठेवलं त्या सापांवर वगैरे तर आम्ही पोचेस तो एका जागी बसू शकतो, आम्ही तो व्यवस्थित रेस्क्यू करून तो निसर्गात परत मुक्त करतो, त्यामुळे लोकांनी तो व्यवस्थित त्याच्यावर लक्ष ठेवून आम्हाला फक्त कॉल केला पाहिजे. एक मिस कॉल दिला काही बॅलन्स प्रॉब्लेम वगैरे तरी पण आम्ही त्यांना परत कॉल करून आम्ही तिकडे पोहोचतो, आणि जो जवळ असेल आमचा व्हॉलेंटियर त्याला आम्ही तिथपर्यंत पाठवून देतो. एकूणच फक्त सापच नाही तर अन्य बाकी वन्यजीव आहेत त्यांच्याबद्दलही तुम्ही प्रेम असतं, तुमचं सर्वांचं प्रेम असतं, पण त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात. तर नागरिकांनाही त्यांनी स्वतःच्या म्हणजे जोपर्यंत एक सर्पमित्र किंवा एक प्राणीमित्र तिथे पोहोचत नाही तोपर्यंत काही उपाययोजना करण्यासाठी काय आहेत का तुमच्या? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जेव्हा आम्हाला सर्पमित्राला एखाद्याला फोन करतात, कुठलाही वन्य प्राणी असतो, म्हणजे आम्ही जेवढे जेवढे रेस्क्यू करतो त्यामध्ये घोरपड, गिधाड, गार, पक्षी, जेवढे वन्य प्राणी पक्षी येतात ह्या सगळ्यांचं समाविष्ट असतं. पाळीव प्राण्यांसाठी आम्ही काम करत नाही, फक्त वन्य प्राण्यांसाठी करतो. त्यामुळे जर का आम्हाला एकदा फोन केला तर तुम्ही फक्त गडबड गोंधळ न करता त्या सापावर, त्या वन्य प्राण्यावर एकदा फक्त लक्ष ठेवून राहा, त्याला इजा करू नका. काही लोक काठीने दाबून पकडण्याचा प्रयत्न करतात, काही जण तोंड दाबण्याचा प्रयत्न करतात एका जागी ठेवायला, ह्याची काही गरज नसते. तुम्ही फक्त लांबना लक्ष ठेवून राहा, तोही त्या जागी शांत बसेल, तुम्ही तुमच्या जागी शांत बसा, तुम्ही जेवढी गोंधळ करणार तेवढं तो पळण्याचा भागे जाणार. एकूणच हे वन्यजीव सध्या दुर्मिळ होत आहेत, एक सर्पमित्र म्हणून तुम्ही काय सांगा? आपण आता बघतोय की डायनासोरची पिढी वगैरे आपण सगळी पुस्तकात वाचतो, फक्त पिक्चरमध्ये बघतो, काही काळानंतर असा एक वेळ येईल की तुम्हाला साप वगैरे फक्त पुस्तकात बघायला लागतील. तुमची जे पुढची जे मुलं वगैरे असेल त्यांना फक्त पुस्तकात जा, तुम्ही इकडे राहतात सापांना इकडे राहून द्या. तुम्ही परमिशन घेता सरकारची घर बांधताना वगैरे, पण त्यांच्यासाठी तुम्ही कधी सापांची प्राण्यांची कधीच परमिशन घेत नाही. त्यांनी तेही आपल्या आजूबाजूला राहिलं पाहिजे, ती साखळी पूर्ण समतोल निसर्गाचा जो राखतो आपण त्यासाठी हे प्राणी गरजेचे आहेत भरपूर.
धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। तर लोक हो ज्या प्रकारे वन्यजीव आपल्या शहरामध्ये आपल्या घरा आसपास दिसले तर त्यांना न मारता त्यांना कुठलीही इजा न पोहोचवता आपण त्यांचं संरक्षण केलं पाहिजे। निसर्गाचं जे एक चक्र आहे ते सुरळीत राहिलं पाहिजे अशीच भावना मनात ठेवून या वन्यजीवांना आपण जीवनदान दिलं पाहिजे। कॅमेरामॅन रोहित वनकटेसोबत आतिश ढवळे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे।